सध्या तासगावची परिस्थिती पाहता तासगाव कर भयभीत झालेले आहेत कोणाबाधित रुग्णांच्या आकड्यात चांगलीच सा वाढ होतीय मृत्यूचं प्रमाणही वाढलंय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत खासदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकारानं तासगाव तालुक्यात तब्बल त्रेसष्ट बेडचं हॉस्पिटल उभारण्यात येत आहे आणि व्हेंटिलेटर ऑक्सिजन युक्त असणाऱ्या या, या हॉस्पिटलमध्ये अनेकांचे जीव वाचणार आहेत खासदार संजय काकांच्या प्रयत्नास दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करूया असं आवाहन नितीन भैया पाटील सदस्य ग्रामपंचायत सावडे यांनी जनतेला आवाहन केलंय एकूणच खासदार संजय पाटील यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक तासगावकर करत ब्युरो रिपोर्ट तिचं जागा न्यूज